बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गावात एक विचित्र घटना समोर आली. काही नागरिकांनी एका कुत्र्याला गैरहजर सरपंचाच्या खुर्चीवर बसवून त्याला हार घातला. तसंच कुत्र्याच्या डोक्याला टिळा लावून अनोख्या पद्धतीनं सरपंचाचा निषेध केला. गेल्या जवळपास 2 वर्षांपासून सरपंच बाई आपल्या कार्यालयात फिरकल्या नसल्याने गावकऱ्यांनी आरोप करून सरपंचांच्या कृत्याचा निषेध केला. कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवल्याने गावात एकच खळबळ उडाली. मोरेवाडी येथील महिला सरपंच गेल्या 2 वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. याचा निषेध म्हणून त्यांनी मंगळवारी सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवलं होतं. एवढंच नव्हे तर नागरिकांनी कुत्र्याला फुलांचा हार घालून टिळा देखील लावला होता. यानंतर संतप्त नागरिकांनी सरपंच बाईंनी ग्रामपंचायतीत हजर राहावं अशी मागणी केली. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह निवेदन दिलं. या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटलं की मोरेवाडीतील महिला सरपंच गेल्या 2 वर्षांपासून ग्रामपंचायतीत आल्या नाहीत. त्या केवळ झेंडावंदन आणि सार्वजनिक उत्सवासाठीच ग्रामपंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामं त्या आपल्या घरातूनच करतात. गावकऱ्यांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात येत नाहीत. तसेच त्यांनी गेल्या काही काळापासून मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्यास कायदेशीररित्या सांगण्यात यावं, अन्यथा वेगवेगळ्या आंदोलन आणि ग्रामपंचायत कामकाज बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.